दिग्रस तालुक्यातील लाख रायजी गावातील महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण गावात तहसीलदार राजेश वजिरे व आरोग्य अधिकारी गट विकास अधिकारी यांनी पाहणी करून गावात ये जा करणाऱ्या वाहनांना प्रतिबंधित केले आहे आणि संपूर्ण गाव फिरून गावकऱ्यांना आरोग्याची काळजी घ्या, प्रशासनाला मदत करा असं आवाहन केलं आहे. लाख गावात पहिला कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं गाव सील करण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या नातेवाईकासह गावातील संपर्कात आलेले एकूण 43 लोकांना संस्था विलगीकरण करण्यात आलं आहे व संशयितांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे आणि त्यांना घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला आहे. गावात आरोग्य अधिकाऱ्यांसह आरोग्य खात्यातील व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते. दिग्रस तालुका आरोग्य अधिकारी कृष्णदास बानोत यांनी नागरिकांना दिलासा देऊन घाबरण्यासारखं काही कारण नाही, स्वतः काळजी घ्यावी आणि स्वच्छता राखावी, तोंडाला मास्क लावावा आणि वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवून सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा असा सल्ला गावकऱ्यांना दिला आहे. यावेळी तहसीलदार, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, गावातील आशा वर्कर आणि शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आयएस काझी, स्टार महाराष्ट्र न्यूज, दिग्रस.